8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी सांगितलं की आता स्वातंत्र्याची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, करो या मरो अशा प्रकारची अंतिम लढाई, त्या लढाईची घोषणा महात्मा गांधींनी केली. त्यांनी इंग्रजांना सांगितलं, अंग्रेजो चले जाओ, अंग्रेजो भारत छोडो, आणि या भारत छोडोच्या नाऱ्यानं 9 ऑगस्टला अशा प्रकारच्या क्रांतीचं रणशिंग फुंकलं. संपूर्ण देश उभा राहिला की या ठिकाणी इंग्रजांच्या लक्षात आलं, आता हा देश उठलाय, पेटलाय, जागृत झालाय, आता या देशावर आपण राज्य करू शकत नाही. आणि इंग्रजांना घोषित करावं लागलं, भारत स्वातंत्र्य होईल, भारताला स्वातंत्र्य मिळेल. आणि या भारताला स्वातंत्र्य मिळालं.